जॅम्स नवं पर्व तुमच्या भेटीला येतं आहे आणि या नव्या पर्वाचं एक नवीन काहीतरी हवं आणि म्हणूनच ते नवं काय आहे या पर्वात ते आपण जाणून घेणार आहोत. म्युझिक टीमचे कमलेश वडकमकर आपल्यासोबत आहेत. कमलेश सर, नवं पर्व काहीतरी नवं काय नवं? एकतर मला वाटतं 10 वर्षांपेक्षाही जास्त वर्ष होऊन गेलेत लिटिल चॅम्प्सला आणि 2008 साली ह्यांचं पर्व झालं, त्याच्यानंतर एक पर्व झालं दुसरं लिटिल चॅम्प्सचं, त्याच्यानंतर हे पर्व आहे. आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी नवीन सतत शोधायला पाहिजे आणि झी मराठींनी एक ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे की आमची वादकांची जी टीम आहे ती जशी घराघरात पोचली, आम्हाला खूप वर्ष इथे काम करायची संधी मिळाली झी मराठीमध्ये. तर एक नवीन संकल्पना अशी आहे की लहान मुलांचं पर्व आहे तर अशी लहान मुलंच जर आपण वादक म्हणजे लहान म्युझिशियन्सचा एक बँड जर आपण तयार केला तर गोष्ट खूप कठीण आहे ती, कारण इंडिव्हिज्युअली ती मुलं वाजत असतात, त्यांना थोडंसं ग्रूमिंग करून त्यांना जरा थोडंसं शिकवून आणि जर आपण एक प्रयत्न करू शकतो का तर आम्ही तो प्रयत्न करायचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न केला आहे. आपल्याला टीम दिसते तर काय सांगाल, त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय सांगाल तू? एकतर प्रचंड मेहनत घ्यायला लागेल, त्यांची वय लहान आहेत पण मला असं वाटतं म्युझिशियनला काही वय नसतं, कुठल्याही वर्षी वयाच्या कितव्याही वर्षी म्युझिशियन होऊ शकतो. आणि एक एस्टॅब्लिश जी टीम आहे त्यांच्याबरोबर कोपअप होणं हे मला वाटतं त्यांचं सगळ्यात कौशल्य आहे, कारण जय गांगुर्डे काय, सोहम उगले काय आणि तन्वी पाटील काय, तर त्यांना या तिघांना त्या एस्टॅब्लिश म्युझिशियन्सबरोबर कोपअप करायचं आहे, हा ही त्यांची मेन टास्क आहे. त्यामुळे आम्हाला असं नको आहे की एक काय म्हणतात त्याला, त्यांची वय लहान आहेत म्हणून त्यांना असं नुसते शोभेची गोष्ट नाही आहे ती डिस्प्ले करायचं, इट इज नॉट विंडो डिस्प्लेईंग, ते खरं त्यांना खरं वाजवायला द्यायचं आहे. त्यांची कसोटी आहे कारण प्रोफेशनल म्युझिशियन्सबरोबर वाजवताना त्यांचं ट्युनिंग आहे, त्या ट्युनिंगला ह्यांना मॅच करायचं आहे, ही खूप त्यांच्यासाठी एक खूप मोठी कसोटी आहे. कदाचित अजून लहान मुलं जे आहेत वादक म्हणून जे काम करतायत किंवा जे शिकतायत त्यांच्या पण आम्ही शोधत आहोत, कारण उद्या जर आम्हाला या शेड्यूलमध्ये जर अजून चांगले वाद्य, कारण जलतरंग आहे, सितार आहे, सरोद आहे, अशी खूप वाद्य आहेत, सनई आहे, जी आज आपण ह्या फ्लोरवर आपण फार त्याचा वापर करत नाही, तर त्याचा वापर करण्याचा आमचा मानस आहे. बघूया, ही एक्सपेरिमेंट जर यशस्वी झाली तर मला असं वाटतं आम्हाला त्याही मुलांचे व्हिडिओज मिळू शकतात आणि एक समृद्ध अजून एक समृद्ध टीम तयार होऊ शकते. आणि मला असं वाटतं की मला प्रॉपर वयात असताना आणि रेग्युलर इंटरवल्समध्ये आम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या, तर थोडंसं जे काय आपल्याला आता मिळालं आहे किंवा कळलं आहे ते ह्यांच्याबरोबर शेअर करताना पण खूप मजा येते. आणि आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतो आहे तर मला असं वाटतं ह्यांच्याबरोबरही मला खूप वर्ष काम करायला मिळावं असं मला वाटतं. खूप खूप शुभेच्छा. पण माझं म्हणणं आपण या मुलाखतीचा शेवट एक झलकने देऊया.
छत्रपतींचा विचार म्हणजे